तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज घेऊन येत आहे गणपती स्पेशल उकडीचे मोदक तर गणपतीला उकडीचे मोदक खूप खूप आवडतात तर मी आज तांदळाच्या पिठीचे उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे तर तांदळाच्या पिठीची उकड कशी काढायची त्याचं सारण कसं बनवायचं ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की लास्ट पर्यंत बघा तर चला तर मग आता आपण उकडीचे मोदक बनवायला सुरुवात करूया तांदळाच्या पिट्टीचे मोदक बनवायचे आहेत आपल्याला तर तांदळाच्या पिट्टीची पहिल्यांदा आपण उकड बनवून घेत आहोत तर त्यासाठी आपण आता वाटीचं प्रमाण घेणार आहोत तर एक वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे नंतर एक चमच तेल घालायचं आहे तर आता आपण उकळी आणायला झाकण ठेवूया बघूया उकळी आलेली आहे का तर उकळी आलेली आहे तर आता आपण एक वाटी तांदळाचे पीठ घालूया तर मी इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे व एक वाटी तांदळाची पिठ्ठी घातलेली आहे तर आता हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊया पूर्ण पीठ मिक्स झालं पाहिजे तर आता हे झाकून आपण दहा मिनिटे ठेवूया गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत आपण इकडे सारण करूया मोदकाचे सारण ओल्या नारळाचे सारण बनवत आहे मी तर एक ते दोन चमचे मी इथे तूप घातलेलं आहे पॅनमध्ये तर इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे तर तो कीस आता आपण तुपामध्ये परतवून घेऊया एक ते दोन मिनिटे आपल्याला चांगला हात तुपामध्ये किस परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे ओल्या नारळाऐवजी जो सुकलेला नारळ असतो तोही घालू शकतात आता दोन मिनिटानंतर आपण गूळ घालूया तर इथे मी गुळाची पावडर वापरलेली आहे तर तुम्ही अख्खा गुळ असतो तो, तो किसून घालू शकता तर इथे मी पावडर घातलेली आहे तर पावडर पटकन विरगळते गुळ वितळेपर्यंत आपल्याला असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे तर आता गुळ ही वितळलेला आहे आता गुळाच्या त्याच पाण्यामध्ये आपल्याला हा किस शिजवून घ्यायचा आहे नंतर घालूया आपण आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स तर इथे मी काजू बदाम पिस्ता घातलेला आहे व एक चमचा इलायची पावडर घातलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया तर सारण छान झालेलं आहे पूर्ण सुकलेलं आहे गुळाचं पाणी आता एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवूया तोपर्यंत इकडे बघूया आपण उकड छान बनलेली आहे का तर उकड छान बनलेली आहे एकसारखं हलवून घेऊया तर आता ताटामध्ये काढून घेऊया उकड थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं मळून घ्यायचं आहे पीठ हाताला जर चटके भाजत असतील ओला हात करून आपल्याला हे पीठ मिक्स करून मळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक ग्लास पण वापरू शकता किंवा वाटीही वापरू शकता पीठ असं एकसारखं मिक्स करून मळून घ्यायचं आहे आता हाताने अलगत असं मळायचं आहे पूर्णपणे पीठ मिक्स झालं पाहिजे चिकटपणा आला पाहिजे पिठाला तेव्हा उकडीचे मोदक छान बनतात कुठेही क्रॅक्स पडला नाही पाहिजे मोदकाला दोन ते तीन मिनटे चांगलं असं मळून घ्यायचं आहे पीठ जेवढं चांगलं मळता येईल तेवढं ते सॉफ्ट बनतं पीठ तर अशा प्रकारे मी इथे पीठ छान मळून घेतलेलं आहे मस्त असं चपातीसारखं मधं तसं झालेलं आहे तर आता हाताला थोडंसं तूप लावून घेऊया व थो छोटासा गोळा आपल्याला जेवढा मोदक बनवायचा आहे तेवढं तुम्ही गोळा घेऊ शकता दुसराही गोळा मी असा गोल करून घेते आता पोळपाटावरती आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे पीठ पण लावायची गरज नाही किंवा तेलही लावायची गरज नाही सहजही लाटू शकतो आपण तर आता आपण हे सारण भरूया व सारण भरल्यानंतर आपल्याला बाजूने कडा अशा स्प्रेस करायच्या आहेत जेवढ्या जास्त कळ्या होतील तेवढ्या छान सुबक असा मोदक दिसतो तर मला खास एवढ्या कळ्या येत नाही तुम्हाला जर येत असतील तर तुम्ही बनवू शकता तर अशा प्रकारे अशा कळ्या करून असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे मला खास तसं जमलेलं नाही आहे तर, ना तर दुसरीही पारी अशी हातावरती पण करून तुम्ही मोदक बनवू शकता जर तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्यामध्ये पीठ घालून त्याचं स्टपिंग भरून मोदक बनवू शकता तर आता माझ्याकडे आहे हा साचा तर त्याला आपण आतून तूप लावूया थोडंसं व ते बंद करून त्याच्यामध्ये आपण आता पीठ भरूया जास्त पीठ भरायचं नाही पातळच असं थोडंसं पीठ भरायचं आहे जाडसर भरायचं नाही अन मधोमध मद स्टपिंग भरूया मोदकाच्या साचेचे आकार वेगवेगळे असतात खूप छान असतात तुम्ही कोणतेही वापरू शकता तर आता भरूया आपण मधी सारण तर जेवढे बसेल तेवढेच भरायचं आहे नंतर वरून आपल्याला पीठ लावायचं आहे पीठ लावून पुन्हा एकदा आपल्याला चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपण मोदक बघूया बनला आहे का आतमध्ये मस्तच खूप छान झालेलं आहे डिझाईन ही खूप छान बनलेली आहे तर अशा प्रकारे मी बाकीचे सर्व मोदक असे साच्यामध्ये पण बनवून घेते तर आता मी इथे केळीचं पान घेतलेलं आहे ते चाळणीमध्ये ठेवलेलं आहे मोदकाच्या त्याच्यावरती आपण आता मोदक ठेवूया तर आपल्याला हे गरम पाणी करून त्याच्यामध्ये ही चाळण ठेवायची आहे व आपुलवून घ्यायचे आहेत मोदक तर आता गरम पाणी इकडे झालेलं आहे पाण्याला उकळीही आलेली आहे चांगली तर त्याच्यावरती आपण आता ही चाळण ठेवूया वरती झाकून ठेवून दहा मिनिटे मोदक वापरून घेऊया तर आता मी ते केळीचं पान घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण मोदक ठेवणार आहोत तर बघूया दहा मिनिटानंतर खूप छान असे मोदक उकडलेले आहेत तुम्ही पाच मिनिटेही मोदक उकडू शकता तर मी इथे दहा मिनिटी उकडलेले आहेत खूप छान टेस्ट येते जास्त वेळ जरा उकडले तर तर आता एक एक करून आपण असा केळीच्या पानावरती ठेवूया खूप छान सुबक मोदक दिसतो केळीच्या पानावरती जर नसेल तुमच्याकडे केळीचं पान तर तुम्ही डिशमध्ये पण ठेवू शकता तर खूप छान असे झालेले आहेत ओटाने खाईल असे मऊ लुसलुशीत बनलेले आहेत तांदळाची पिट्टीची उकड छान बनली की मोदक छान बनतात सारण पण परफेक्ट झालं पाहिजे आता मोदकावरती आपण गरम असताना साजूक तूप सोडायचं आहे खूप छान फ्लेवर लागतो साजूक तुपाने तूप सोडल्यानंतर पुन्हा आपल्याला केसरचं दूध सोडायचं आहे तर मी आधी गरम दुधामध्ये थोडंसं केसर भिजू घातलेलं होतं ते आता आपण चमच्याच्या साह्याने केसर प्रत्येक मोदकवरती सोडूया केसरमुळे खूप छान फ्लेवर येतो मोदकाला केसरच्या कलरमुळे मोदक छान असं आकर्षित दिसतो सुबक दिसतो तर अशा प्रकारे मी इथे तूप व केसरवरतून लावलेलं आहे तर खूप छान चविष्ट मऊ लुसलुशीत ओटाने खाईल असे हे मोदक बनलेले आहेत तुम्हाला एक तोडून दाखवते तर बघू शकता किती छान असे झालेले आहेत आतून स्टपिंग पण छान सेट झालेलं आहे मोदकामध्ये कुठेही मोदक फुटलेला नाही किंवा तुटलेला नाही तर परफेक्ट प्रमाण झालेलं आहे तांदळाच्या पिट्टीचं तर तुम्हीही या गणपतीला असेच बनवा घरच्या घरी मोदक कशी वाटली जर नक्की आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर तुम्हीही येत्या गणपतीला उकडीचे मोदक बनवा घरी व मला कमेंटमध्ये कसे झाले ते सांगा तर अशाच नवनवीन मोदकच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर भेटूया अशा नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा बाय बाय